आजच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आपण प्रार्थनेपासून सुरू करूया। ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत पदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं सागरजातं सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सगणा ललिता श्रीविशाखान्वितंश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदाय ते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कोणता श्लोक बघितला मागच्या वेळेस आपण? पाच आणि सहा। ओके, पाच आणि सहा, ठीक आहे। आता सात पासून चालू करूया। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। कार्पण्य दोषो उपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत्श्रेयः स्यात् निश्चितम् ब्रूहि तत्मे शिष्यः ते अहम् शाधिमाम् त्वाम्। एक मिनिट, शिष्यः ते अहम् शाधिमाम् ताम् प्रपन्नम्। वाचता। माझ्या दुर्प्रतीमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मन शांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात सोयीस्कर का आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा। स्वभावातच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळून टाकणारी आहे, पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती
आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटविल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वनाप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वनवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. त्यासाठी मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. तेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. पुढे खूप मोठं आहे वाटते तर पहिल्यांदा एवढा पॅरेग्राफ बघू आपण मग पुढचं बघू. तर यामध्ये काय सांगितलेलंय तर माझ्या अर्जुन भगवंताना म्हणतो की माझ्या दुर्बलतेमुळे ठीक आहे मी काय केलंय माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलेलो आहे कन्फ्यूज झालेलो आहे की नेमकं काय करायचं काय नाही. आणि ती त्याचीच दुर्बलता आहे त्याच्या मनाची दुर्बलता आहे हृदय दुर्बल्य आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं हृदय दुर्बल्यामुळे. तर आणि गोंधळून गेल्यामुळे त्याच्या मनाची शांती काय झाली होती नष्ट झाली होती. तर अशा स्थितीमध्ये माझ्यासाठी श्रेयस्कर सर्वात चांगलं काय असेल तर ते मला तुम्ही सांगा. आणि अर्जुन आता इथं काय म्हणतात इथं मित्र म्हणून विचारत नाही तो काय म्हणतो मी तुम्हाला शरण आलेलो आहे आता मी तुमची शरण घेतलेली आहे आणि मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला उपदेश करा मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकार करतो. ठीक आहे. तर दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक असते श्रेय आणि एक प्रेय. काय असते श्रेय आणि प्रेय. तर श्रेय म्हणजे काय हा श्रेय म्हणजे जे काय करेल लॉंग टर्म साठी म्हणजे लॉंग टर्मला आता मराठीत काय म्हणता येईल की भवितव्याच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून जी गोष्ट आपल्यासाठी अतिशय चांगली असेल त्याला श्रेय म्हणायचं. काय म्हणायचं त्याला श्रेय. आणि प्रेय म्हणजे काय प्रेयस किंवा श्रेयस. प्रेयस म्हणजे की जी आता खूप मजा देईल जी गोष्ट परंतु भविष्यामध्ये जी खूप घातक असेल. जसं कोणाला दारू प्यायला किंवा सिगरेट ओढायला खूप मजा येईल परंतु त्यानंतर जेव्हा लिव्हर किडनी खराब होईल त्यावेळेस मग त्यांना सजा भोगावी लागेल आयुष्यभर. बरोबर आहे. तर ते काय झालं थोडीशी मजा भेटेल थोड्या वेळासाठी परंतु त्याची आयुष्यभराची सजा सुद्धा त्यातून निर्माण होऊ शकते. तर त्या प्रेयस वस्तू झाल्या. श्रेयस म्हणजे काय आता जर कोणी सपोज नोकरी करत असेल आता थोडे थोडे पैसे जर वाचवत असेल तो तर ते पैसे वाचवायला त्याला थोडा त्रास होईल कारण त्याला बाकीचा खर्च कमी करून हे करून वाचवा लागतील. पण आता वाचवले तर त्याला ते पुढे काय होतील खूप कामी येतील भविष्यामध्ये. बरोबर आहे. तर ते श्रेयस झालं. तर जसं आपण आता कोणी म्हणते लोक की आता भगवंताचं कशाला करायचं नंतर मृत्यूनंतर कोणी पाहिलं काय मृत्यूनंतर बघता येईल नंतर मग काय करायचं तर है ना असं म्हणतात. काही काही लोकांचं आर्ग्युमेंट असते की मृत्यूनंतरचं नंतर बघू नंतरचा आता कशाला विचार करायचा आता खाऊन पिऊन मजा करायची मस्त आता काय बघायचं आता त्या गोष्टींचा विचार करायचा कशाला बसायचा असं तसं. पण तो काय झाला मूर्खपणा झाला ते प्रेयस बघतायत. तर आता भले मजा करता पण मग काय होईल जन्मोजन्म सजा भोगत राहावी लागेल. पण आता जर भगवंताची भक्ती केली आता जर मन लावून भगवंताची भक्ती केली प्रार्थना केलं सेवा केली तर काय होईल थोडा त्रास भोगावा लागेल आपल्याला बाकीचे आपले कर्तव्य पूर्ण करून त्याच्यासोबत थोडा वेळ भगवंतासाठी काढावा लागेल. तर थोडा त्रास तर नक्कीच होणार आहे परंतु जर त्रास सहन केला आपण सगळ्या गोष्टीतून तर आपल्याला या आयुष्यानंतर आपल्याला परत दुःख येणार नाही. आपण काय करू शकतो भगवंताची भक्ती करून मुक्त होऊन
वैकुंठामध्ये जाऊ शकतो, वैकुंठामध्ये भगवत धामामध्ये आपण प्रवेश करू शकतो. ठीक आहे, ते झालं, त्याच्याबद्दल अर्जुन सांगत आहे ते. आणि त्यामुळे मग आपण श्रेयस बघितलं पाहिजे की प्रेयस बघितलं पाहिजे? श्रेयस, प्रेयस आहे ना, प्रेयस नाही, श्रेयस बघितलं पाहिजे. तर या ठिकाणी अर्जुन आतापर्यंत आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये आणि या 6व्या श्लोकापर्यंत अर्जुन काय करत होता, भगवान श्रीकृष्णांशी मित्र म्हणून बोलत होता. काय बोलत होता? मित्र म्हणून. हा, तर मित्राने काय सांगितलं तर आपण ऐकू शकतो, नाही ऐकलं तरी चालते, ऐकलं तरी चालते. मित्राचा आदेश काही मोठी गोष्ट आहे का? नाही. तर म्हणून अर्जुन आतापर्यंत ही आर्ग्युमेंट ती आर्ग्युमेंट देत होता भगवंताला. आणि भगवान श्रीकृष्ण ही आतापर्यंत काय करत नव्हते, त्याला जास्त काही सांगत नव्हती. कारण काय, त्याने आतापर्यंत फक्त मित्र म्हणूनच बोलत होता, तो फक्त शेअर करत होता, त्यानं काही शरणागती पत्करली नव्हती. तर कधी कधी, कारण आपण न मागता कधी कधी कोणाला सल्ला दिला तर त्या सल्ल्याची किंमत राहत नाही. कारण तो सल्ला जरी किती किमती असला तरी सुद्धा त्याची किंमत काय काही राहत नाही. म्हणून मग न मागता कधी सल्ला देऊ नये असं म्हणतात परक्या व्यक्तींना. परत अजून असं म्हणतात की इथे की भगवंत जोपर्यंत कोणी शरण येत नाही तोपर्यंत मग ते काही करू शकत नाही. तर आपल्याला शरण जावं लागतं, आपल्याला जर भगवंताची मदत पाहिजे असली आणि भगवंताकडून जर सगळं ज्ञान पाहिजे असलं तर काय करावं लागेल अगोदर त्यांना? आपल्याला काय करावं लागेल त्यांना? शरण जावं लागेल. काय करावं लागेल? शरण जावे लागेल. तेव्हा तर इथे जसं अर्जुन शरण आला आणि तो म्हणतो शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम, तर काही लोक याचा अर्थ वेगळाच काढतात. काही लोक म्हणतात की शादिमाम म्हणजे लग्न करून टाका, आहे ना, शादी नाही येते, शादी. ठीक आहे, शादी म्हणजे काय? उपदेश करा. काय? उपदेश करा. हा, उपदेश करा. शादिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुमच्या आता शरणागत आहे, मी तुमचा शिष्य आहे, आता मला तुम्ही गुरु म्हणून उपदेश करा. आणि अर्जुनाने का आपल्या स्वतःला सिद्ध शिष्य म्हटलं भगवंताचा आणि गुरु म्हणून का स्वीकार करायला सांगितलं? कारण त्याचं कारण हे आहे की जोपर्यंत मित्र होता तर तेवढं त्याचे ऐकण्यास बाध्य नव्हता. पण गुरुची जर आज्ञा असली तर ती मान्यच करावी लागते. जर तू चांगला शिष्य असेल तर गुरुची आज्ञा कधीच मोडत नाही. आणि अर्जुन हा अतिशय महान शिष्य होता, त्यामुळे मग त्याने भगवान श्रीकृष्णाला गुरु म्हणून स्वीकारलं. त्यावेळेस त्याला वाटलं गुरु जर म्हणून स्वीकारलं तर आपल्याला भगवान श्रीकृष्णाची मग प्रत्येक गोष्ट काय करावं लागेल, ऐकावी लागेल. आणि भगवंतच मला या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतात, बाकी दुसरं कोणीच मला या संकटातून बाहेर काढू शकत. हा, म्हणून मग अर्जुनाला शरणागती पत्करली भगवंताची. आणि त्याला माहित होत की भगवंत माझ्यासोबत कधीच वाईट होऊ देणार नाहीत. बरोबर आहे. तर मग आता पुढे बघा, स्वामी प्रभुपादजी काय म्हणतात की ही प्रकृती जी आहे, जे आपण दुनिया राहतो या दुनियेला काय म्हणलेलं आहे? दुःखालय. काय म्हणलेलं आहे दुनियेला? दुःखालय. पुस्तकालय. तर पुस्तकालयामध्ये काय भेटतात? पुस्तक. हिमालय मध्ये काय असते? हिम. काय असते? हिम, बर्फ. बरोबर ना. तस दुःखालय मध्ये काय असेल मग? दुःख. दुःख. या जगामध्ये काय थोडस सुख भेटते आपल्याला? तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पाहता पर्वता एवढे. काय म्हणतात तुकाराम महाराज? सुख कशासारखं? जवस पाहिला का? जवस. जवसा एवढे सुख आहे. आणि दुःख एवढे म्हणतात तुकाराम महाराज? पर्वता एवढी. असे जीवन आहे. आणि भौतिक प्रकृती जी आहे तिची रचनाच अशी केलेली आहे, तिला असं बनवलंच असं की त्यामध्ये प्रत्येक जण काय होतो? गोंधळून जातो. काय होतो? गोंधळून जातो. हा, तर मनुष्याला कधी कधी एक वाईट आणि एक चांगलं त्याच्यात निवडायला सोपं जाते की वाईट हे करायला नाही पाहिजे, चांगलं हे करायला पाहिजे. परंतु जेव्हा दोन चांगल्या गोष्टी समोर येतात त्यापैकी जर निवडायचं असलं की हे करू का ती करू, ते खूप अवघड असते. बरोबर आहे, समजले ना? तर मग ते असते जस, तर त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस खूप गोंधळात टाकणार असते परिस्थिती. तर
प्रत्येकाच्या जीवनात खूप अशा बऱ्याच परिस्थिती येत असतात ज्या ठिकाणी आपल्याला ते गोंधळून जात असतो आपण, किंवा गोंधळून टाकणाऱ्या असतात बऱ्याच परिस्थिती आपल्या जीवनात ह्या येत राहतात. बरोबर आहे. आणि म्हणून मनुष्याला काय पाहिजे की अशा गोंधळलेल्या परिस्थितीत मार्गदर्शनाची आवश्यकता असते. कशाची? मार्गदर्शनाची. योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ठीक आहे. योग्य मार्गदर्शन आणि कोणाकडून घेतलं पाहिजे ते मार्गदर्शन? असं रस्त्यावरच्या कोणाकडून आपण घेतलं पाहिजे का? नाही. कोणाकडून? प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून. कोणाकडून? गुरुकडून. प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून. कोणत्याही गुरुकडून का? नाही. कोणत्या गुरुकडून? मग प्रमाणित आध्यात्मिक. आध्यात्मिक. प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून घ्यायला पाहिजे. तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु कोण? जो हे जे भगवद्गीता भागवतम शास्त्र यांचं पालन करतो आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन जगतो स्वतः, आणि स्वतःला कधी देव म्हणत नाही. तो भगवंत कृष्णाला म्हणतो की ते देव आहेत आणि मी त्यांचा एक सेवक आहे, आणि तो जगतो त्यांच्यासाठी, फक्त भगवंताला आनंद देण्यासाठीच जगतो, त्यांच्यासाठीच सगळं काही करतो. तर असा व्यक्ती, आणि त्याला सुद्धा गुरु असायला पाहिजे. आणि शेवटी असं गुरु करता करता कुठपर्यंत गेलं पाहिजे? भगवंतापर्यंत. तर त्या व्यक्तीला आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरु असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याला शास्त्रांचं ज्ञान आहे, तो स्वतःच्या मनाने काही नाही सांगत, तो काय सांगतो? शास्त्रानुसार सांगतो सगळे नियम वगैरे, आणि स्वतः सुद्धा शास्त्रांचं पालन करतो आणि इतर लोकांना सुद्धा शास्त्रांचं पालन करण्यास मदत करतो, सांगतो. तर त्याला म्हणू शकतो आपण आध्यात्मिक गुरु. है ना. ज्याच्या ज्याच्या सानिध्यात आपलं भगवंताविषयीचं प्रेम वाढते आणि आपली भक्तीचा भक्तीमध्ये वृद्धी होते, तर आणि वाईट पाप करण्याची प्रवृत्ती कमी होते, त्याला आपण आध्यात्मिक गुरु असं म्हणू शकतो. बरोबर आहे. हा. तर बघा, आता जसं जंगलामध्ये वनवा लागतो, तर वनवा कोणी पेटवलेला असतो का? नाही. तो आपोआप आग लागते, त्याला वनवा म्हणतात. तसच आपल्या जीवनात सुद्धा गोंधळ, आपण आपण कोणाला वाटते का मी गोंधळून जावं म्हणून? पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थिती उद्भवतात आणि जीवनामध्ये गुंतागुंती ह्या उत्पन्न होतात. तर या सगळ्या गुंतागुंतीकडून, ठीक आहे, तर गुंतागुंतीपासून मुक्त व्हायचं असेल, या गोंधळलेल्या परिस्थितीत जर आपल्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यातून बाहेर यायचं असेल, तर जे साहित्य आहे, वैदिक साहित्य म्हणजे भगवद्गीता भागवतम सगळे ग्रंथ पुराण वेदाज, हे काय करतात? हे आपल्याला काय सल्ला देतात? कोणाकडे जायला पाहिजे? कोणाकडे जायला पाहिजे आपण? यस, प्रमाणिक. हा, गुरुकडे. प्रमाणिक, प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे. प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जायला पाहिजे. बरोबर आहे. गुरु आपल्या अशा गोंधळलेल्या परिस्थितीतून काय करू शकतो? बाहेर काढू शकतो. हा. म्हणून तर जस वनव्यामध्ये कोणी पेटवल्याशिवाय बी, कोणी पेटवला नाही तरी वनवा लागतो, आणि तसं जीवनामध्ये पण गुंतागुंती, आपण किती कसेही वागलो तरी गुंतागुंती सुद्धा जीवनात होतातच, थोडेफार गोंधळ हे जीवनात होतातच प्रत्येकाच्या जीवनात. बरोबर आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपोआप हे गोंधळ निर्माण होतात. वनवा कोणाला पाहिजेत नसती, आग कोणाला पाहिजेत नसती, तरी ती पेटती. तसंच त्यामुळे आपल्याला वैदिक ग्रंथ सांगतात की काय, अशा गोष्टींबद्दलचे आपल्याला जर या गुंतागुंतीतून जर बाहेर निघायचं असेल आणि या गुंतागुंती कशा सोडवायच्या आहेत याचं जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर परंपरेतून चाललेल्या आध्यात्मिक गुरुकडे जायला पाहिजे. परंपरा म्हणजे काय? सगळ्यात अगोदर हे ज्ञान आहे ते कोणी सांगितलं? भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. ठीक आहे. कोणी सांगितलं? भगवान श्रीकृष्ण. कोणाला? ब्रह्माजी ना. मग ब्रह्माजीने नारद मुनीला, तर असं करता करता ते गुरु परंपरेमध्ये आलेले ज्ञान, तर त्याला परंपरा म्हणतात. भगवान आणि भगवान श्रीकृष्णांपर्यंत जी ज्याचा गुरु, सपोज आता गुरु आहे एखादे, तर त्यांचे गुरु आहेत, त्यांचे गुरु आहेत, आणि शेवटचे गुरु कोण असले पाहिजे सगळ्या परंपरेमधले? शेवटचे किंवा सगळ्यात पहिले गुरु कोण असले पाहिजे?
भगवान श्री कृष्ण कोण असले पाहिजे? भगवान श्री कृष्ण। कारण का? कारण त्यांनी त्यांना सगळ्या बद्दलचं ज्ञान आहे, म्हणून शास्त्रांचं सार काय आहे, वेदिक ग्रंथाचं सार आहे कोणाला माहित असणार आहे? भगवान श्री कृष्ण। हा म्हणून मग त्यांना त्यांना आपण ते सर्वंत गुरुंचे गुरु आहेत। कोण आहेत गुरुंचे गुरु? कोण आहेत? श्री कृष्ण। हा भगवंताचे गुरुचे गुरु आहेत। तर अशा प्रकारे आपण बघितले, तर त्यामुळे आपण परंपरेतून चाललेल्या आध्यात्मिक गुरुचा आसरा घेतला पाहिजे, तरच आपण या गुंतागुंतीतून बाहेर पडू शकतो। ज्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु असतात त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान असते, त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, कारण गुरुने त्याला सगळ्या गोष्टी शिकविलेल्या असतात, किंवा काही कमी जास्त असलं तरी सुद्धा त्याला गुरु शिकवायला तयार असतो, सांगायला मदतीला तयार असतो। म्हणून ज्याच्याकडे गुरु आहेत त्याला सगळ्या गोष्टींचं काय असते? ज्ञान असते। हा म्हणून मनुष्याने या भौतिक गोंधळात जास्त पडायचं नाही, भौतिक गोंधळामध्ये जास्त टाइम वेस्ट करायचा नाही। आपण काय केलं पाहिजे? आध्यात्मिक गुरुचे आश्रय घेतला पाहिजे, आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेतली पाहिजे। बरोबर आहे? हे यामध्ये सांगितलेलं आहे की तर गुरुचा आश्रय घेतला तर आपण या गोंधळातून बाहेर पडू शकतो, हे याच्यात सांगितलं। आता पुढचा पॅराग्राफ बघूया आपण। कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्याची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो। बृहदारण्यक उपनिषदामध्ये बृहदारण्यक उपदिशामध्ये गोंधळ या मनुष्याचे वर्ण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे। योवा अत दक्षर गार्य विद्वत्ता स्मलोको प्रीतिस सकृपनः सकृपनः वाचार्थ सकृपनः मानो असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षरचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगात जगता त्याग करतो तो कृपण मनुष्य होय। जीवासाठी हे मनुष्य जीवन एक म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्ती प्रमाणे आहे। जो योगी तो जीवनातील समस्याचे निराकरण करू शकतो। म्हणून या संधीचे योग जो योग्य प्रकार लाभ घेत नाही तोच कृपण आहे। उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीरा द्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतकं बुद्धिमान असतो। अक्षरं गर्गी विदित्वा स्मालोकात प्रेति स ब्राह्मण देवत्म बुद्धीने उपश झालेला कृपण व्यक्ती आपले कुटुंब समाज राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आशक्य होऊन आपला वेळ वाया घालवतात। त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर मुलावर व इतर सदस्यावर आशक्य होतो। कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबाचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दारेतून वाचवू शकतो। आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते। अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी आपली इच्छा ही आपल्या गोंधळातून कारणीभूत आहे। जरी तो समजू शकत नाही की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दुर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता। म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्री कृष्ण यांच्या निश्चित उत्तराबद्दल विचारित होता। तो श्री कृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे। त्याला मित्रत्वाची बोलणे थांबवायची आहेत। गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संभाषण हे अत्यंत गंभीर असते। म्हणून
मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलवण्याची होती। म्हणून भगवत गीतेतील ज्ञानाचे श्री कृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे। अर्जुन हा भगवत गीता कशी जाणून घेतो हे त्या गीतेमध्ये सांगण्यात आले आहे। तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्री कृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्री कृष्णामधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यकता आहे। श्री कृष्णाच्या अंतर व बाह्य स्वरूपामध्येही काही फरक नाही। जो ते जाणत नाही तो तर भगवत गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होईल। हा तर बघा, आता आता या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, तर गोंधळात कोणता पडतो मनुष्य, कोणत्या कोणता व्यक्ती गोंधळात पडतो भौतिक गोंधळामध्ये हे सांगितलेलं आहे। तर ज्याला जीवनात कोणत्या समस्या आहेत त्याची जाणीव नाही, ठीक आहे ना, तो गोंधळाचा पडतो। जसे वेगवेगळ्या समस्या आहेत, जसं की जन्म मृत्यू जरा व्याधी, म्हणजे जन्म मृत्यू म्हातारपण आणि आजार हे काय आहेत, ह्या पण महत्वाच्या समस्या आहेत जीवनातल्या, पण बऱ्याच लोकांना या समस्या वाटतच नाहीत, बरोबर ना। तर बृहताने आरण्यक उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की गोंधळलेल्या मनुष्याची लक्षणं पुढच्या प्रमाणे काय आहे, आणि गोंधळला व्यक्ती म्हणजे त्याला कृपण म्हणतात। काय म्हणतात? कृपण। तर जो व्यक्ती माणूस असूनही जीवनातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, जीवनातल्या समस्या म्हणजे ह्या समस्या नाही बरं, खरी समस्या कोणत्या म्हणायची, खरी समस्या अशाच समस्येला म्हणू शकतो जी सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी समस्या आहे, असा एकही व्यक्ती नाही की ज्याला समस्या नाही, सगळ्यांसाठी आहे। पहिलं त्याचा क्रायटेरिया। दुसरा क्रायटेरिया आहे की कोणालाच नको आहे, कोणालाच नको आहे पण त्यांना सगळ्यांना ती भोगावी लागते। हा दुसरा, आणि तिसरा, किती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण किती प्रयत्न केले, विज्ञान किती पुढे गेलं तरी त्या गोष्टी थांबू शकत नाही। तर असे कोणते कोणते जन्म मृत्यू अंजरावादी है की नाही, तर कोणाला म्हातारं आवडते का, कोणाला मरावेस वाटते का, नाही ना। तर इधर या ठिकाणी आपण बघतो की त्याप्रमाणे तर जो व्यक्ती हे समस्या सोडवित नाही जीवनातल्या, ह्या महत्वाच्या जे खऱ्या समस्या जीवनातल्या तो सोडवायचा प्रयत्न करत नाही तो तर खरा माणूस नाहीच आहे। तर आत्मसाक्षात्काराचे ज्ञान जो व्यक्ती प्राप्त करत नाही आणि या जीवनाच्या समस्या सोडवत नाही तो कशाप्रमाणे कुत्र्या मांजराप्रमाणे जीवन जगतो आणि कुत्र्या मांजराप्रमाणेच या जीव या जगाचा काय करतो, त्याग करतो, बरोबर आहे। तर मनुष्य जीवन हे अतिशय मूल्यवान आहे। आपण जर हातात एक मूठ भरून मीठ माती जर घेतली तर त्या मातीमध्ये एवढे जीव असतात खूप सारे, बरोबर आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कीटक बॅक्टेरिया व्हायरस हे सगळे पेड पौधे, एवढ्या पैकी किती किती आपल्याला भेटतात, किती मनुष्याची जात किती एकच आहे। तर बघ हातामध्ये जेवढी लोकसंख्या बाकीच्या जनावरांची असेल तेवढी पूर्ण जगामध्ये मनुष्याची पण नसेल, छोटे बॅक्टेरिया वगैरे सगळं आपण जर बघितलं तर, बरोबर आहे। तर मनुष्य जन्म कधी भेटतो माहिती, 84 लाख प्रकारचे घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म भेटतो। किती किती प्रकारचे जीवजंतू आहेत सगळे जगामध्ये, 84 लाख, किती लाख, 84 लाख, एवढ्या प्रकारचे जीवजंतू, एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची जनावर वगैरे आहेत, तो त्यापैकी एकच जन्म हा कशाचा आहे, मनुष्याचा। अत्यंत मौल्यवान आहे, अत्यंत दुर्लभ आहे। तर आपण या जीवनाला असं वाया घालू नाही। तर मनुष्य जीवन अजिबात आपण वाया घातला नाही पाहिजे, एका मौल्यवान संपत्तीप्रमाणे त्याला जपलं पाहिजे, ठीक आहे। ज्याद्वारे काय करू शकतो आपण, जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्यांचं काय करू शकतो, निराकरण करू शकतो। तर ही संधी जी आहे, म्हणून बघा, तर
जो या मनुष्य जीवनामध्ये एवढी मोठी संधी भेटली. आता भगवद्गीता जानवराला कुत्र्या मांजराला समजती का नाही, नाही, पण आपण माणूस म्हणून काय करू शकतो याला समजू शकतो शकतो, आणि परत माणूस म्हणून याला समजू शकतो, आणि योग्य ते ज्ञान भगवद्गीतेपासून वगैरे आपण काय करू शकतो मिळवू शकतो. तर बघत हे झालं आपण बघितलं, आणि यानंतर आपण बघितलं. माझा आवाज कटतोय का? नाही. नाही, ठीक आहे. तर माणूस म्हणून आपण काय केलं पाहिजे, मनुष्य जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे, सार्थक करून घेतलं पाहिजे, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान मिळवलं पाहिजे, आणि भगवंताची भक्ती करून या जीवनाच्या ज्या मेन खऱ्या खऱ्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, या समस्या काय केल्या पाहिजे, सोडवल्या पाहिजे. बरोबर आहे. तर यामध्ये इथे सांगितलेलं आहे. परत पुढे सांगतात की देहात्मबुद्धी, देहात्मबुद्धी म्हणजे, आणि जो व्यक्ती हे मानवी शरीर मानवी जीवन जे वाया घालवतो त्याला काय म्हणतात, कृपण. त्याला काय म्हणतात, कृपण. कृपण म्हणजे कंजूस म्हणतो ना आपण त्याला, कृपण म्हणतात, कृपण. ठीक आहे, तर तो कृपण आहे, पण ब्राह्मण याच्या पेक्षा वेगळा आहे. ब्राह्मण काय आहे तर ते आता पुढे सांगतात बघा. तर जो आपल्या जीवनाच्या समस्या सोडवण्या इतका ज्ञानी आहे किंवा सोडवण्या इतका बुद्धिमान असतो त्याला काय म्हणायचं, ब्राह्मण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, ब्राह्मण. जो काय करू शकतो या ज्या जीवनाचे चार समस्या आहेत, जन्म मृत्यू जराव्याधी, यांना सोडवू शकतो त्याला ब्राह्मण म्हणता येते. नाही त्याला ब्राह्मण, नाहीतर इतर कोणता ब्राह्मण नाही आहे. ठीक आहे, हे झालं. पुढे पुढे काय म्हणतात, देहात्मबुद्धीने, हे वाचलं का आपण खाली, आहे ना. आता देहात्मबुद्धी, देहात्मबुद्धी म्हणजे काय, मी हे शरीर आहे आणि या शरीराशी जुडलेलं सगळं काही माझं आहे. ठीक आहे, तर असा जो व्यक्ती समजायला लागतो किंवा जो शरीराला स्वतःला समजायला लागतो त्याला कृपण म्हणतात. काय म्हणतात त्याला, कृपण. बरोबर आहे, त्याला कृपण म्हणतात. ठीक आहे, तर आपण बघतो की कृपण म्हणजे हा व्यक्ती काय करतो, आपले कुटुंब, आपला समाज, आपला देश यांच्या प्रती अत्यंत आसक्त होतो. त्याच्यावरती म्हणजे खूप त्याचा जीव जडला, आणि तो काय करतो त्यामध्ये तो वेळ वाया घालवतो खूप सारा, म्हणजे भगवंताची भक्ती न करता या गोष्टींमध्येच पडलेला. आणि जे भगवंत करतात हे तर हे गोष्टी करतात, त्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती, ते त्या पण चांगल्या प्रकारे करतात आणि त्याचबरोबर भगवंताची भक्ती सुद्धा करतात. पण जो कृपण असतो तो या सगळ्या गोष्टी करत नाही, तो फक्त खाऊ पिऊ मजा करू त्याच्यातच अटकलेला असतो, है ना. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ त्वचा रोग म्हणजे काय, त्वचा रोग म्हणजे की आपण शरीर समजणे सगळ्या लोकांना, इतरांना, आपल्याला सुद्धा आणि इतरांना सुद्धा, हे शरीर आहे, शरीर संपलं की सगळं संपलं, त्यामध्ये त्या शरीरामध्ये एक आत्मा आहे असं न जाणणे आणि तसं न वागणे याला काय म्हणतात, त्वचा रोग. त्याला काय म्हणतात, त्वचा रोग. या त्वचेवरूनच काय करणं, सगळ्यांची पारख करणं आणि त्वचा करून ते या शरीरालाच त्याच ते व्यक्ती समजणं हे काय, त्वचा रोग आहे. बरोबर, शरीर हा व्यक्ती नाही. जसं आता तू जर चायनीज कपडे घातले तर तू चायनीज होणार का, नाही. बरोबर ना, भले ड्रेस बदलला याचा अर्थ माणूस आतला माणूस बदलणार आहे का, नाही. त्याचप्रमाणे आपण बघितलं पाहिजे प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक जीवामध्ये कोण आहे, आत्मा. नाही, आत्मा. हे शरीर तर फक्त त्याचे काय आहेत, कपडे आहेत. काय आहेत त्याचे, कपडे. तर म्हणून काय होतात, लोक आसक्त होतात आपल्या कुटुंबावर, म्हणजे आपल्या पत्नीवर, आपल्या मुलांवर, आपल्या घरातल्या सदस्यावर ते आसक्त होतात. तर याचा अर्थ असा नाही की पत्नीला, मुलांना किंवा इतर व्यक्तींना, घरातील सदस्यांना सोडून देणे. याचा अर्थ काय आहे की आपण आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत घरातल्या कुटुंबाप्रती त्या अतिशय चांगल्या प्रकारे निभावल्या पण पाहिजे, परंतु आपली जी आसक्ती आहे ती कोणावर असली पाहिजे, खरी आसक्ती कोणावर असली पाहिजे, आपली भगवंतावर. आणि आपण पत्नीवर, मुलांवरती, इतर सदस्यांवरती प्रेम तर करायलाच पाहिजे. प्रेम करणं वेगळं आहे आणि आसक्ती वेगळी आहे. बरोबर आहे,
प्रेमामध्ये काय फरक असतो की प्रेमामध्ये आपण दुसऱ्याच्या भलाचा विचार करतो, दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, आणि आसक्ती होणे म्हणजे काय करतो, आपण फक्त आपल्याच हिताचा विचार करतो, आपण आपलाच स्वार्थीपणा बघतो, त्याला काय म्हणायचं आसक्ती. समजत ना? आसक्ती आणि प्रेमामध्ये काय फरक आहे? प्रेम म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्यासाठी, आसक्ती म्हणजे स्वतःला आनंद देण्यासाठी. हाच दोन फरक आहे आसक्ती आणि प्रेमामध्ये. ठीक आहे. आसक्ती आपल्याला बांधणारी असते, त्रासदायक असते, पण उलट प्रेम हे काय असते? प्रेम हे आपल्याला निस्वार्थ बनवते, प्रेम आपल्याला चांगलं, तर प्रेमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळते. काय मिळते? स्वातंत्र्य मिळते. म्हणून शास्त्रान आपल्याला प्रेम करायला रोकत नाहीत. प्रेम म्हणजे आपल्या कुटुंबावरती, कुटुंब जे आहेत त्यांच्यावरती. ठीक आहे. आजकाल प्रेमाचा अर्थ लोक वेगळाच काढतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु जर प्रेम आहे तर आपण कुटुंबियावरती प्रेम करू शकतो, पण आसक्त होऊ नये असं इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. बरोबर आहे. तर कोणाला काय वाटतं की कुटुंबियाचं मी मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, त्याला वाटतं मी आहे म्हणून माझं कुटुंब आहे, मी आहे म्हणून सगळं घरातलं चालतंय, मी आहे म्हणून सगळं काही जिवंत आहेत, नाहीतर मी नसतो तर सगळे मेले असते असं वाटते. पण असं काही नाही. कुटुंबात कोणी कोणाला वाचू शकत नाही. मृत्यूपासून कोणी कोणाला वाचू शकतो का? कित्येकांच्या डोळ्यासमोर आपल्या कुटुंबातले सदस्य आपल्या डोळ्यासमोर मृत्यू पावतात, पण ते वाचू शकते का कोणी कोणाला? नाही. किती पैसे लावले, किती चांगल्या डॉक्टर कडे नेलं, तरी कधी मृत्यू आल्यानंतर आपण कोणी कोणाला वाचू शकत नाही. किती कोणाचं किती प्रेम असलं तरी सुद्धा आपण वाचू शकत नाही, कारण आपण दुसऱ्या कोणाला सोडा, स्वतःच आपण आपल्याला मृत्यू आला तर आपण स्वतःलाच वाचू शकत नाही, तर दुसऱ्याला कुठून वाचवणार? बरोबर की नाही? तर शेवटी फक्त कोण वाचू शकते आपल्याला या सगळ्या समस्यांमधून आणि याच्यातून? कोण वाचू शकते? भगवान. हा, भगवंत वाचू शकतात, भगवान श्री कृष्ण वाचू शकतात, आपण नाही. तर आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या पशुमध्ये, तर आपण जनावर सुद्धा आपल्या मुलांची काय करतात? काळजी घेतात. बघा, कुत्रे असले, लहान लहान पिल्ले असले कुत्रीचं, तर ती जवळ येऊ देती का? नाही. कारण तिला वाटते माझ्या पिल्लांना काहीतरी करतील म्हणून ती जवळ येऊ देत नाही. ती कुत्र्यांची आपल्या पिल्लांची काळजी घेते, तसं गायी आपल्या वासराची काळजी घेते. तर इथे आपण सांगतो कुटुंबाबद्दलची, तर कुटुंबाबद्दलची आसक्ती त्यांना सुद्धा आहे, जनावरांमध्ये पण आहे. मग जर आपण पण तसंच करायला लागलो तर मग आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काही फरक राहणार नाही. हा, तर अर्जुन हा बुद्धिमान होता, म्हणून त्याने जाणलं की आपल्या कुटुंबाबद्दल मला काय झालेली आसक्ती झालेली, माझं त्यांच्यावरती प्रेम नाहीये. इथे काय झालं? प्रेमाऐवजी काय माझी आसक्ती आहे. आणि अर्जुनाला वाटत होतं की मी त्यांना मृत्यूपासून वाचवू शकतो. ठीक आहे. अर्जुनाचं काय, अर्जुनाला काय वाटत होतं की मी या सगळ्यांना मृत्यूपासून वाचवू शकतो, पण खरं पाहता कोणी कोणाला मृत्यूपासून वाचवू शकतो का? नाही. आपण कोणाला आपल्या इच्छेनुसार मारू सुद्धा शकत नाही, आणि आपण आपल्या इच्छेनुसार कोणाला जिवंत सुद्धा ठेवू शकत नाही. ज्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्याला जावंच लागते, त्याला आपण वाचू शकत नाही. किंवा कोणी आपल्या इच्छेनुसार कोणी मरत सुद्धा नाही, आपण किती म्हणलं हा व्यक्ती लवकर मेला पाहिजे तरी कोणी मरत नाही. त्याची जेव्हा वेळ आली त्याच्या कर्मानुसार तेव्हाच तो मरणार. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी फक्त निमित्त मात्र असतात. बाकीच्या गोष्टी काय असतात? सगळ्या निमित्त असतात. हा, तर या ठिकाणी अर्जुन समजू शकत होता की या ठिकाणी माझ्याकडून काय अपेक्षित आहे की मी युद्ध करायला पाहिजे, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करत नाहीये. कशामुळे? मानसिक दुर्बल्यामुळे, हृदय दुर्बल्यामुळे. ठीक आहे. तो म्हणून त्याला वाटलं की आता या दुर्बल्यातून, मानसिक दुर्बल्यातून, या हृदय दुर्बल्यातून, या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर काढणारा सगळ्यात मोठा व्यक्ती माझ्या समोर इथं उपस्थित आहे, आणि तो कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु त्याच्या समोर उभे आहेत. तर त्यामुळे त्यांना माहित होतं की या माझ्या सगळ्या प्रश्नांचं, या सगळ्या समस्याचं उत्तर आणि त्याचं सगळ्यांचं समाधान हे भगवान श्रीकृष्णांकडे आहे, आणि ते देऊ शकतात मला. म्हणून मी काय करायला पाहिजे? मी त्यांचं शिष्यत्व पत्करायला पाहिजे. मी त्यांना शिष्य म्हणून स्वीकार करायला, मी त्यांना गुरु म्हणून स्वीकार करायला पाहिजे, आणि त्यांचं शिष्य बनायला पाहिजे. तर हे का? कारण त्याला जे मित्रांचा, मित्र मित्र दोन्ही मजाक पण करतात, काही बोलतात, मित्राचे बोलणे कधी कधी आपण सिरियसली घेत नाही. म्हणून मग काय होते, मित्र
तर ते मित्रांचं जे बोलणं आहे संभाषण आहे ते त्याला थांबवायचं होतं. आणि गुरु शिष्याचं बोलणं कसं असते, गंभीर असते. गुरु शिष्य मजाक करत नाहीत. गुरुने जर सांगितलं तर शिष्य ऐकतो, शिष्य त्याला आदेश, गुरुचा आदेश समजून त्यासाठी काही पण करायला तयार होतो, ऐकायला तयार असतो. म्हणून गुरु शिष्याचं जे बोलणं असते ते अतिशय गंभीर असते. बरोबर आहे. मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला काय करायचं होतं, गांभीर्याने बोलायचं होतं. आणि त्याला माहित होतं सर्व आध्यात्मिक गुरूंचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. कारण आध्यात्मिक आणि भौतिक सगळं ज्ञानाचे स्त्रोत भगवान श्रीकृष्ण आहेत. सगळ्या ज्ञानाचे स्त्रोत कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण पुढे भगवद्गीतेमध्ये सांगतात सर्वस्याहम हृदि सन्निविष्ट मत स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे आणि सगळं जे ज्ञान आहे, आठवण आहे, विसर आहे, सगळ्या गोष्टींच मीच, या सगळ्या गोष्टी मीच देतो आणि माझ्याकडूनच येतात असं भगवंत म्हणतात, है ना. तर सगळ्या गोष्टींचे स्त्रोत हे भगवंत आहेत. म्हणून सगळ्या ज्ञानाचेही स्त्रोत भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून त्यांच्यासारखे महान सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु दुसरे कोणीच नाही या ठिकाणी आपण. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञान हे श्रीकृष्णाचे ज्ञानाचे, श्रीकृष्ण एक आहेत आद्य आध्यात्मिक गुरु आहेत, ठीक आहे. आणि भगवद्गीतेचा सगळ्यात मोठे, सगळ्यात भगवद्गीता शिकवण्यासाठी सगळ्यात मोठे आणि सगळ्यात प्रथम गुरु कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. आणि भगवद्गीता समजणारा सगळ्यात अगोदरचा शिष्य कोण आहे, अर्जुन. म्हणून आपण भगवद्गीता आपल्याला समजण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांची आणि अर्जुनांची अर्जुनाचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे. हे भगवंत, हे अर्जुन, आम्ही एवढे भगवान नाहीये, तर आम्ही ही भगवद्गीता आम्हाला जशी आहे तशी समजू द्या, त्यासाठी तुम्ही आम्हाला शक्ती द्या आणि आम्हाला हे ज्ञान समजून आमच्या जीवनामध्ये आम्ही याला लागू करू शकू, याचा असा आशीर्वाद तुम्ही द्या. असं आपण भगवद्गीता वाचताना काय केलं पाहिजे, भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. बरोबर आहे. कारण भगवंताच्या मर्जीशिवाय आपण भगवद्गीता सुद्धा समजू शकत नाही. तर आपण अर्जुनाला आणि भगवंताला आशीर्वाद मागितला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे गुरु आहेत, जसे एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनीही भगवद्गीता आपल्या समजण्यासाठी तात्पर्य लिहिलं आहे, तर अशा गुरूंना सुद्धा प्रार्थना केली पाहिजे की तुम्ही या भगवद्गीतेचा एक ना एक अंश चांगल्या प्रकारे समजलेला आहे, तर मला आशीर्वाद द्या मला की मी भगवद्गीता तुम्ही ज्या सांगितली, जी जशी सांगितली त्याचप्रमाणे आम्ही समजून घेऊ शकू आणि आपल्या जीवनामध्ये याला लागू करू शकतो, ठीक आहे. बरोबर आहे. आता तरी सुद्धा काही मूर्ख सांसारिक लोक असतात जे खूप शिकलेले सवरलेले असतात, विद्वान म्हणतात स्वतःला, ठीक आहे. पण ते काय म्हणतात, श्रीकृष्णाला शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील जे अजन्म तत्व आहे, श्रीकृष्णांमधून जो लाईट येतो, प्रकाश येतो, त्याला शरण जा, श्रीकृष्णाला शरण जाण्याची गरज नाही. पण इथं अर्जुन कोणाला शरण गेला, भगवान श्रीकृष्णाला. हा, आणि भगवान श्रीकृष्ण पण पुढे सांगतात भगवद्गीतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काय सांगतात भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायामध्ये, की तू काय कर, सगळे बाकी धर्मांचा, बाकी कर्तव्यांचा, सगळ्यांचा त्याग कर आणि कोणाची शरण घे, माझी शरण घे, घाबरू नकोस. तुझे जे सगळं पाप आहे त्या सगळ्या पापांचा मी काय करेल, विनाश करेल, घाबरण्याचं काही नाही. बरोबर आहे. माझी शरण घे. तर आणि इथं काही काही लोक काय म्हणतात, भगवंत म्हणतात माझी शरण नका घेऊ, त्या लाईटचा, प्रकाशाचे शरण घ्या, काय नाही ब्रह्मज्योतीची शरण घ्या, असे म्हणतात. असं कुठं म्हणलं का भगवंतानी कोणाची शरण घ्यायला सांगितली, त्यांची स्वतःची. श्रीकृष्ण एक व्यक्ती आहे, ते एका व्यक्तीची शरण घ्यायला सांगितली, काही प्रकाशाची शरण घ्यायला नाही सांगितली. बरोबर आहे. श्रीकृष्णाच्या अंतर व बाह्य स्वरूपामध्ये काही फरक नाही, म्हणजे आतमध्ये आणि बाहेर काही फरक नाही. श्रीकृष्ण वगैरे त्याच्यामध्ये, कारण ते दिव्य आहेत, दिव्य पुरुष आहेत, ते आपल्यासारखे नाही. आणि जो हे जाणत नाही, ठीक आहे, तो जाणत नाही, ज्याला हे समजत नाही की श्रीकृष्णाच्या आतमध्ये आणि बाहेर मध्ये काही फरक नाही आहे, श्रीकृष्ण हे एक व्यक्ती आहेत आणि एक ते दिव्य पुरुष आहेत, ते आपल्यासारखे साधारण एक पुरुष मनुष्य नाही आहेत, भगवंत, ते जाणत नाही
आणि हे न जाणता जो भगवद्गीतेचा भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करतो तो काय असेल? महामूर्खच असेल. तो काय असेल? महामूर्ख. जसं आता एका काचाच्या शिशी काचाच्या शिशीमध्ये आपण जर बघितलं, काचाच्या बाटलीमध्ये जर आपण मध ठेवलेला असेल, काय ठेवलेला असेल? मध. तर ते काचातून दिसते आतमध्ये मध आहे, तर ती बाटली कोणी जर बाहेरूनच चाटली तर त्याला गोड लागणार आहे का? नाही. त्याला त्याची चव लागणार आहे का? नाही. तर त्याचप्रमाणे जो भगवंत श्रीकृष्णाला कृष्णावरती विश्वास ठेवत नाही आणि त्यांना भगवंत म्हणून स्वीकार करत नाही आणि भगवद्गीता घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ती ती बॉटल कशी बाहेर चाटल्यानंतर त्याला काही चव लागत नाही मधाची, बाहेर चाटून किती चाटली तरी त्याला मध येणार आहे का त्याच्या तोंडामध्ये? नाही. त्याचप्रमाणे भगवद्गीता त्याने किती समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो कधीच समजणार नाही. हा, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर भगवद्गीता समजण्यासाठी आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल आणि भगवंताला प्रार्थना करावी लागेल, त्यांचे आशीर्वाद मागावे लागतील, त्यांची भक्ती करावी लागेल. भगवान श्रीकृष्ण सांगतात भक्त्या माम अभिजानती, तर मला जाणण्याचा एकच मार्ग आहे. कोणता? त्यांची भक्ती करणे. कोणाची भक्ती करणे? भगवान श्रीकृष्णाची. आणि भक्ती करणे म्हणजे काय काय करणे? एबीसीडी फॉर्म्युला काय आहे? भगवंताच्या भक्ताचा काय घेणे? असोसिएशन म्हणजे संघ घेणे. काय घेणे? संघ घेणे. संघ घेणे म्हणजे काय काय करणे? खऱ्या साधूचे प्रवचन ऐकणे, मंदिरात जाणे. हा, म्हणजे ते संघ घेणे. बी फॉर बुक्स. बुक्स म्हणजे कोणते पुस्तक? भगवद्गीता भागवतम. हा, भगवद्गीता भागवतम असे पुस्तक वाचणे, समजून घेणे आणि ते आपल्या जीवनात उतरणे. सी फॉर चांटिंग म्हणजे जप करणे. हा, जप करणे. तर जप करणे. आणि डी फॉर डाएट म्हणजे काय? प्रसाद. हा, भगवंताचा प्रसाद ग्रहण करणे. तर ज्यावेळेस आपण शास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमानुसार जेवण बनवतो आणि त्याचा भगवंताला नैवेद्य दाखवतो त्याला काय म्हणतात? प्रसाद. प्रसाद. हा, तो ग्रहण करणे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? भगवंताबद्दल ऐकून बोलून त्यांना पाहून त्यांची सेवा करून आपण त्यांची भक्ती करू शकतो या एबीसीडी फॉर्म्युल्याद्वारे. तर हे सूत्र सांगितलेलं आहे भगवंताच्या भक्तीचं. तर आपण हे सूत्र वापरून भगवंताची भक्ती करून भगवंताला जाणू शकतो. तोपर्यंत आपण भगवद्गीता समजू शकत नाही जोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करत नाही. ठीक आहे, समजलं? आजचा श्लोक हा अतिशय महत्वाचा होता आणि अतिशय थोडा मोठाही होता, पण त्यात खूप काही होता. तर आता पुढचा श्लोक जो आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. आज आपण एवढ्यावरतीच थांबूया. ठीक आहे. हरे कृष्ण. तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे जण आलात, जॉईन झालात आजच्या क्लास साठी. आपण हरे. काही प्रश्न आहे कोणाला? काही नाही समजलं असं काही आहे? नाही. ओके, थांबूया. हरे कृष्ण.